ईजे न्यूज में आपका स्वागत है। स्वर्ण पदक प्राप्त जलतरण पटु किशन वंकलवार का टाइगर ग्रुप की ओर से सत्कार किया गया और स्विमिंग किट देकर गोल्ड मेडलिस्ट किशन वंकलवार का प्रोत्साहन भी बढ़ाया गया। हमारे जिले में ऐसे कई कोहिनूर हीरे मौजूद है, लेकिन बड़े राजनीतिक लीडरों की नज़र उन तक नहीं पहुँच पा रही। ऐसे खिलाड़ियों का जतन करना और अपने देश का नाम रोशन करने के लिए उनका प्रोत्साहन बढ़ाना जरूरी है। टाइगर ग्रुप की ओर से जलतरण पटु किशन वंकलवार का प्रोत्साहन बढ़ाया गया। देखिए हमारे प्रतिनिधि अंकुश सूर्यवंशी की ये रिपोर्ट। नमस्कार, इत्यादि न्यूज चैनल मध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे। आज मुझे करडखेड येथे आपण आलो आहोत। तेथे आज कार्यक्रम टाइगर ग्रुप महाराष्ट्र आज कार्यक्रम तिथे घेत आहे संघटना। आपण संघटनेतर्फे आज नेमकं काय कार्यक्रम होता आणि इथं आपले टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष आले आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की भाऊ आज विशेष काय कार्यक्रम होते की तुम्ही इथं आलात। आज करखेड इथला तालुका देगलूर इथला एक प्लेअर आहे, स्विमिंग चॅम्पियन किशनराव यांना कुठेही न सराव करता कुठलीही प्रॅक्टिस नसताना सुद्धा स्विमिंग पूलमध्ये एक तळावमध्ये स्विमिंग पूल शिकून शिकून आज आपल्या गावातलं आपल्या तालुक्याचं चांगलं नावापैकी चांगलं नाव रोशन केलेलं आहे। ह्यासाठी याला शब्बाशी व ह्याच्या सत्कार करण्यासाठी आज आम्ही नांदेडून टायगर ग्रुप इथं आलेलो आहोत। येणाऱ्या फ्युचरमध्ये आता ह्यानं पंजाब वगैरे जाणार खेळायला, ते लागणारं साहित्य परिस्थितीत कमी आहे पण चांगली परिस्थिती असल्यामुळे आम्ही त्याला साहित्य म्हणजे चांगल्यापैकी ट्रॅक सूट वगैरे जसं तो बोलला मला काही वस्तू भेटले नाही त्यामुळे खेळू शकलो नाही मी, तर पुढं खेळण्यास मला जे काही लागेल ऑन फ्युचरमध्ये पूर्णपणे टायगर ग्रुप तुम्हाला सहकार्य करणार भाऊ, ह्यासाठी आम्ही त्याला सांगायला आलो, खास सत्कार करायला आलो। आज विशेष म्हणजे त्यांनी यासाठी आलेले आहेत की जलतरण पटू म्हणजे सागरी स्पर्धेसाठी किशनराव वंकलवार यांची जे राज्यस्तरीय दोन कांस्य आणि एक सुवर्णपदक आणखी राष्ट्रीय स्तरावर हे सुवर्णपदक पटकावले आहेत, त्यांच्यासाठी त्यांना सत्कार व अभिनंदन करण्यासाठी आज टायगर ग्रुप देगलूर व नांदेड हे दोन्ही आणि शाखा करडखेडतर्फे हे आयोजन केलेलं होतं सगळं, आणि म्हणून आज करडखेड येथे येऊन त्यांना सत्कार केलेला आहे की आज आपल्या तालुक्याचे तालुका अध्यक्ष संगमदादा बेलके जाणून घेऊन की त्यांची प्रतिक्रिया काय आहे। कपिल भाऊंनी जी कामगिरी केलेली आहे या ठिकाणी करडखेडमध्येच नाही तर आपल्या महाराष्ट्रभराचं नाव पूर्ण रोशन केलेलं आहे आणि यांच्याकडून घेण्यासारखं भरपूर काही आहे की बाबा आजकालची जे तरुण पिढी आहे युवा पिढी आहे त्यांना शिकण्यासारखं भरपूर काही आहे यांच्याकडून, किंवा एखाद्या छोट्याशा गावामधून यांनी एवढं मोठं कार्य केलेलं आहे की आज त्यांचं स्वतःचं नाव नसून पूर्ण नांदेड जिल्ह्याचं नाव ते पूर्ण भारतभरामध्ये गाजवलेलं आहे आणि असं कार्य खूप कमी लोक करू शकतात हे आणि या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे त्यांनी आणि यांच्या भावी कार्यास शुभेच्छा। आणि या ठिकाणी आम्ही यांच्या कामगिरीबद्दल या ठिकाणी येऊन आमच्या टायगर ग्रुपतर्फे आमचे जिल्हाध्यक्ष बाळूभाऊ जाधव या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून यांचं अभिनंदन केलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि माझ्याकडून पण आणि माझ्या पूर्ण टायगर ग्रुपतर्फे मी यांना शुभेच्छा देतो आणि भावी कार्यास शुभेच्छा देतो की बाबा तुम्हाला आणि कुठल्याही पद्धतीची काही जरी मदत लागत असेल तर टायगर ग्रुप सदैव तुमच्या पाठीशी आहे। धन्यवाद। बघा कशा पद्धतीने टायगर ग्रुपचं कार्य कसं चालू आहे की ते जे प्रशिक्षण नसताना सुद्धा किशनांना वंकलवार यांनी कशा पद्धतीने ध्येय गाठलेलं आहे की त्यांची सागरी स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावलेलं आहे की त्यांना आता पुढील कार्यासाठी त्यांच्या की त्यांचे जे पंजाब आणि उत्तराखंडमध्ये जे स्पर्धा चालू आहेत की त्यांना प्रशिक्षणासहित व त्यांच्या जे इन्स्ट्रुमेंट आहे त्यांचे साहित्य आहे ते सगळंच टायगर ग्रुपकडून त्यांना देण्यात येत आहे। एक टायगर ग्रुपची एक सामाजिक वाटचाल म्हणून एक अतिशय चांगली कामगिरी, या कामगिरीबद्दल इजी न्यूज चॅनल पर तुम्हाला हार्दिक अभिनंदन, तुमचं सुद्धा अभिनंदन। आणि हे जे त्यांनी ध्येय कशा पद्धतीने गाठलेले आहेत ह्याचा अनुभव ह्या कार्याचं त्यांचं जे ध्येय गाठले त्या कार्याचा अनुभव कशा पद्धतीने घेतले हे आपण वंकलवार साहेबांकडून करणार आहोत। आपण अण्णा तुमचं कशा पद्धतीने तुमचा अनुभव काय म्हणते, तुम्ही ग्रामीण क्षेत्रामध्ये तुम्हाला काही साहित्य नसताना व तुम्हाला कुठलेही परीक्षण गुरु नसताना तुम्ही कशा पद्धतीने ध्येय गाठला? मी जे ध्येय गाठलं त्यामागे खरं म्हणजे पहिल्यांदा जे आत्मविश्वास सर्वात महत्वाचा असतो, कारण ते आत्मविश्वास जर असेल तर कोणतेही ध्येय आपल्याला सहज साध्य होतं आणि त्यासाठी आत्मविश्वास आणि आपल्या मनात असलेली थोडस चिकाटी आणि जिद या तीन जर गोष्टी असल्या आणि समाज काय म्हणेल या गोष्टीचा जर आपण विचार सोडला तर बाकी कोणतेही ध्येय गाठता येतं। आणि तेच जे आहे भावना मी मनात बाळगून कोणत्याही प्रकारचा विचार न करता मला जेव्हा वेळ भेटेल सकाळ संध्याकाळ दुपार 8-9 वाजता केव्हाही जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी माझ्या परीनं मी प्रॅक्टिस केलेला आहे। हा पागल झालेला आहे किंवा ह्याला काय झालेलं आहे किंवा कोणी काय म्हणेल की केव्हाही पोहायचं हे काय असते का असं कोणत्या बऱ्याच जणांनी मला म्हणलेलं आहे, पण त्या गोष्टीकडे मी दुर्लक्ष केलं
आणि माझे जे स्पर्धेमध्ये निवड झालं एकमेव ध्येय होतं की ते म्हणजे मला जे आहे पहिल्यांदा आपल्या गावचं आणि आपलं नाव करायचं आणि तेही पदक मिळूनच. आणि तशा पद्धतीने मी ते काय पद्धतीने सराव सुरू केला आणि सुरू केल्यानंतर जे स्पर्धेमध्ये मी भाग घेतला त्या स्पर्धेमध्ये मला जे आहे ते पहिल्यांदाच यश आलं आणि हे यश जे आलं ते माझ्या सर्व अशा तुमच्यासारख्या मित्रांच्या प्रोत्साहनामुळेच. कारण ते मित्र जे होते ते माझ्या पाठीशी अप्रत्यक्षरित्या होते आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळेच मी आज जे आहे इथं उभा आहे आणि त्यामुळेच मला जी स्पर्धा आहे ते जिंकण्यात आली आणि आपल्या गावचं आणि आपल्या जिल्ह्याचं आपल्या तालुक्याचं आणि महाराष्ट्राचं नाव कमावण्याची संधी मला मिळाली आणि परत पुढे अशी स्पर्धा मी जिंकून भावी स्पर्धा जिंकून मी देशाचं नाव आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करून भारत देशाची नाव कमावण्याची माझी इच्छा आहे. आणि हे सगळं जे आहे तुमच्या प्रोत्साहनामुळे होतं आणि असं प्रोत्साहन जो आहे ते मलाच नाही प्रत्येक ग्रामीण भागातल्या खेळाडूला टायगर रूप तर्फे मिळावं एवढीच मी माझे जे आहे मनोगत व्यक्त करतो. बिलकुल बघा कशा पद्धतीने वंकला साहेबांनी कशा पद्धतीने ध्येय आपलं गाठलेलं आहे की त्यांनी एक आदर्श ठेवलेला आहे की त्यांनी एक महाराष्ट्रामध्ये एक इतिहास नोंद केलेला आहे की करडखेड हे गाव निजामखाली तालुका होता करडखेड हे गाव आज पुन्हा एकदा किशनाना वंकलांकडून त्यांनी पुन्हा एकदा नाव करडखेडचं वर आणलेलं आहे. त्याबद्दल त्यांच्या भावी त्याबद्दल त्यांना त्यांचं अभिनंदन व भावी कार्यासाठी इजी नवचल हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला तुम्ही असेच यश गाठा हीच आपल्या इजी नवचल तुम्हाला शुभेच्छा. बस.